हॅलो माय डियर स्टूडेंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता सहावी विषय गणित यामधील जे प्रकरण दुसरे आहे संख्येनवरील क्रिया त्याच्या अंतर्गत पूर्णांक संख्येवरील क्रिया हा एक उपघटक आहे आणि त्यामधील व्यवसाय दोन आज आपण सॉल्व करणार आहोत ही जी एक्सरसाइज आहे व्यवसाय आहे अतिशय सोपा आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं भागाकारावर आधारित आहेत तर त्यासाठी तुम्हाला पाडे येणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण आता सहावीला आहोत त्यामुळे कमीत कमी आपले तीसपर्यंत पाडे तर पाठ असतील असे आपण एक अपेक्षा व्यक्त करूया चला तर आपण व्यवसायाला सुरुवात करूया पा येथे पहिला प्रश्न आहे अहमदनगर शहराची लोकसंख्या चार लाख पन्नास हजार सातशे बहात्तर आहे प्रत्येक चौदा व्यक्तींपैकी केवळ एक जण शासकीय नोकरी करतो तर त्या शहरात किती जण शासकीय नोकरी करतात आता इथं कोणती क्रिया करायला लागेल लागे आपल्याला तर मोठ्या संख्येला ही जी ही संख्या दिलेली आहे म्हणजे लहान संख्येने आपल्याला भागावा लागेल लागे लागे। मग भागाकार करण्यासाठी दोन पद्धतीने भागाकार कर करता येतो एक अंश आणि छेद पद्धतीने आणि दुसरा आहे आपली नेहमीची जी पद्धत आहे त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला भागाकार करता येतो चार लाख पन्नास हजार सातशे बहात्तरला आपण नेहमीच्या पद्धतीने पटापट भागाकार करूया पाय ते कितीचा भाग जाईल चौदा त्रिक बेचाळीस खाली राहिले तीन वरून घेतला शून्य चौदा दोन्ही अठ्ठावीस खाली राहिले दोन वरून घेतला हा सात संख्या झाली सत्तावीस चौदा एके चौदा खाली राहिले तेरा वरून घेतले आपण हे सात संख्या झाली एकशे सदतीस तयार नऊचा भाग जाईल चौदा नऊ एकशे सव्वीस तुम्हाला पटापट पाड्या येतात ह्या हिशोबाने मी तो ती क्रिया करत आहे खाली बाकी राहिली इथं अकरा वरून घेतले दोन आणि चौदा अठ्ठा एकशे बारा म्हणजे उत्तर किती झालं बत्तीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव आणि तो कुठे आहे ऑप्शन नंबर दोनमध्ये सो so, ऑप्शन नंबर टू इज द राईट right ॲन्सर आता तुम्ही परीक्षेत सोडवत आहे आणि तुम्हाला टाईम कमी आहे तर अशा पद्धतीने काय करायचं तुम्ही सुरुवातीच्या दोन किंवा तीन घरापर्यंतच भागाकार करायचा आता सुरुवातीच्या दोन घरापर्यंत तुम्हीच भागाकार घेतला केला आणि संख्या किती आहे बघायला सुरुवातीच्या दोन घराला बत्तीस मग ऑप्शनमध्ये बत्तीसने सुरू होणारे ऑप्शन किती आहेत तरी इथं तीसने सुरू होतोय इथं बत्तीसने सुरू होतं इथं चौतीसने नाही ते एकोणचाळीसने म्हणजे बत्तीसने सुरू होणारा एकच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट ते उत्तर लिहिलं तरी तुम्ही चालतं परंतु जर बत्तीसने सुरू होणारी जर एकापेक्षा जास्त ऑप्शन असतील तर मात्र भागाकार करावाच लागेल प्रत्येक वेळेस शॉर्टकट चालत नाही परंतु ही एक हा कॉमन सेन्स वापरायला काहीही हरकत नाही सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर आहे पुढे पहा दीड लाख ही संख्या अडुसष्ट हजार सातशे ब्याण्णवपेक्षा कितीने मोठी आहे तर पा दीड लाख म्हणजे एक लाख पन्नास हजार पा तयार झाली का एक, एक दशक शतक हजार दस हजार लक्ष ही कितीने मोठी आहे तर कितीने मोठी कितीने लहान जर असेल तर आपल्याला वजाबाकीच करावी लागते अडुसष्ट हजार सातशे ब्याण्णव आता मी सुरुवातीला सांगितलं तशा पद्धतीने आपण कॉमन सेन्स वापरून बघूया पहिल्या दोन घरापर्यंतच वजाबाकी वाजाबाकी करू दहातून दोन गेले खाली राहिले आठ हात आला एक दहातून दहा गेले शून्य आता पुढचा जो पुढची वाजाबाकी आहे ती तर आपण आधी करूया चला दहातून दहा गेले शून्य हातचाला येतं एक दहातून आठ गेले खाली राहिले दोन हातचाला एक दहातून नऊ गेले खाली राहिला एक हातचाला येतं एक आणि पंधरातून सात गेले आठ आज सहाला एकातून एक एकात गेले शून्य तुम्ही तुमच्या पद्धतीने हे एक दशक खोडूनसुद्धा वजाबाकी तुमच्या शिक्षकांनी शिकवलेली असेल सरांनी मॅडमांनी त्या पद्धतीने केले तरी उत्तमच आहे उत्तर येणं महत्त्वाचं आहे आता इथे उत्तर किती आलं आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे आठ कुठे आहे इथं एक्क्याऐंशी हजार दोनशे आठ ऑप्शन नंबर फोर इज द राईट ॲन्सर आता येतं आपण ती ट्रिक लावून बघूया पहिलेच दोन फक्त वाजबाकी आपण केली दोन घरांचे तर की शेवटी किती आला झिरो आठ मग शेवटी झिरो आठ ऑप्शन कुठे आहे इथे आहे का नाही इथे आहे का नाही इथे आहे का नाही इथं आहे म्हणजेच हे सुद्धा अशा पद्धतीने सुद्धा लावलं तरीसुद्धा आपण पटकन पूर्ण वाजाबाकी न करता हे उत्तर पटकन काढू शकतो पण पुन्हा तेच जर ऑप्शन सेम असतील तर वाजाबाकी करावीच लागेल पुढे बघा तिसरं आहे महेशने एकवीस रेडिओ पानथोडं पटूया आपण एकवीस रेडिओ बारा हजार नऊशे छत्तीस रुपयानं खरेदी केली तर प्रत्येक रेडिओची खरेदी किंमत किती आता एकाची किंमत काढायची आहे म्हणजे आपल्याला इथं भागाकार करावा लागेल बारा हजार नऊशे छत्तीस भागिले एकवीस अशा पद्धतीने यांना छोटं छोटं करून करा संक्षिप्त रूप देऊन किंवा आपल्या पद्धतीने बारा हजार नऊशे छत्तीस भागिले एकवीस एकवीसचा पाडा येत असेल तर अशा पद्धतीने करा नसेल येत तर सुरुवातीला तीनने भागा नंतर सातने भागा अशा पद्धतीने करूनसुद्धा ते उत्तर येणार आहे आता आपण असं समजूया की एकवीसचा पाडा येतो एकवीस सख्ख एकशे सव्वीसचा भाग जातो इथं बाकी राहते तीन वरून घेतला तीन एकवीस एके एकवीस आणि खाली किती राहतात बघा तीनातून एक गेले दोन तीनातून दोन गेला एक वरून घेतला सहा एकशे सव्वीस आणि एकवीसच्या पाड्यात एकशे सव्वीस पुन्हा सहा नंबरला आहेत एकवीस सख्ख एकशे सव्वीस सहाशे सोळा कुठे ऑप्शन नंबर थ्री सो ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर चौथा जो आहे बघा चौदाशे छेद एक्स बरोबर चाळीस तर एक्स बरोबर किती आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू काढायची अतिशय सोपा प्रश्न आहे हा काय करायचं तुम्ही चाळीसला इथे घ्यायचं आणि एक्स ला आता का ते घ्यायचं तर पा चौदाशे बरोबर मी डायरेक्ट नाही घेतो तुम्हाला ते टिप्स सांगतो हे एक्स भागिले आहेत इकडं राईट साईडला गेलो ही गुणिले होणार आहेत आणि व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढणं अपेक्षित आहे त्यामुळे एक्सला हे तरच ठेवायचं हा चाळीस गुणाकार आहे इकडं आल्यावर काय होणार आहे तो भागाकार आहे सुरुवातीला जरी डायरेक्ट घेतलं असं तरी चाललं असतं परंतु का हे समजणं महत्त्वाचं आहे इथं चाळीस आपण घेतले तर शून्याला शून्य गेलं आता एकशे चाळीसला फक्त चारने भाग द्यायचा आहे चार एके चार कितीचा भाग जाईल चार त्रिक बारा खाली राहिले दोन संख्या झाली वीस चार पंचे वीस किती झाली पस्तीस सो एक्सची व्हॅल्यू किती झाली पस्तीस झालेली आहे आता ज्यांना येत नसेल त्यांनी एकशे चाळीस भागेले चार असं जरी केलं तरी चालणार आहे परंतु आता आपण सहावी लावत आहोत त्याच्यामुळे अशा पद्धतीने भागाकार येणं अपेक्षित आहे सो एक्सची व्हॅल्यू पस्तीस आहे सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट आन्सर पुढे बघा पाचवा अठराची पट ती बाराची किती पट सॉरी अठरा नाही पंधराची पंधराची आठ पट पट म्हणजे गुणागार ती बाराची किती पट असेल म्हणजे ह्यांचं जे उत्तर येईल तेच उत्तर बाराने कोणत्या संख्येला गुणल्यावर येईल इतका त्याचा सिम्पल अर्थ आहे मग पंधरा अठ किती होतात एकशे वीस बघा मग बाराला कितीने गुणल्यावर एकशे वीस येणार आहे तर बारा एक तर दहा एकशे वीस हे तुम्हाला लगेच येणार आहे त्याच्यामुळे आपण जास्त त्याच्यावर चर्चा करायला नको म्हणजे ह्याचं उत्तर दहा आहे आणि दहा कुठे आहे ऑप्शन नंबर फोरमध्ये आहे पुढे बघा सहावा आहे एक्स छेद बारा याला थोडस साईटला घेऊया आपण पानस थोडस अशा पद्धतीने घेऊया एक्स छेद बारा वजा पाच बरोबर पंधरा तर एक्स बरोबर किती आता ही पदावली आहे ही तुम्हाला खूप सोपी वाटेल बघा इथं वजा पाच आहे तो इकडे गेल्यानंतर काय होईल अधिक होईल पुढच्या स्टेपमध्ये करूया एक्स छेद बारा बरोबर पंधरा हा वजा पाच इकडे गेल्यावर काय होईल थोडस वरती घेऊया अधिक पाच होईल सो एक्स छेद बारा बरोबर पंधरा आणि पाच वीस ओके आता हा बारा इकडं भागिला इकडे गेल्यावर काय होईल तो गुणाकारामध्ये होईल सो एक्स बरोबर वीस हे भागिले आहे इकडे गेल्यावर काय होईल गुनिले होईल सो एक्स बरोबर बारा शून्य शून्य आणि बारा दोन्ही चोवीस किती उत्तर आलं दोनशे चाळीस उत्तर आलेलं आहे आणि दोनशे चाळीस कुठे आहे तर ऑप्शन नंबर टूमध्ये आहे सो ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर ठीक आहे हे पहा दोनशे चाळीस उत्तर आलेलं आहे आणि दोनशे चाळीस कुठे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे आता पुढे आहे बघा एका संख्येच्या पाच पट्टीतून निंपट वजा केली असता बाकी एकशे पस्तीस उरली तर ती संख्या कोणती व्यवस्थित मांडता आलं पाहिजे बघा एका संख्येच्या पाच पटीतून एक संख्या जर आपण मानली समजा ए तिच्या पाच पटीतून म्हणजे गुणिले पाच तिची निंपट वजा केली म्हणजे वजा तिचीच निंपट म्हणजे ए जी मानलेली आहे तिची निंपट म्हणजे भागिले दोन वजा केले असता वजाबाकी किती उरते एकशे पस्तीस उरते तर ती संख्या कोणते आता इथं एच्या ऐवजी आपण काय करूया फक्त स्क्वेअर घेऊया सोडवताना आपल्याला सोपं होईल इथे एक संख्या आपण घेणार आहोत असं आपण समजूया आता एक कॉमन सेन्स इथं वापरायचा आहे पाच पटीतून निम्पट वाजा केली निंपट म्हणजे त्याचा हाफ केला आता हाफ हा जनरली सर्व संख्यांचाच होतो परंतु उदाहरणामध्ये नव्याण्णव टक्के तरी जे इवन संख्या आहेत समसंख्या आहेत त्यांचाच हाप केला हा तर व्यवस्थितपणे भाग जातो त्याच्यामुळे जी विषमसंख्या आहे हा ऑप्शन आपल्याला घ्यायचाच नाही आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन वीस चाळीस आणि तीस यांनाच आपण आता त्याच्यामध्ये ताळा बघणार आहोत आता वीस बघा इथं जर वीस संख्या घेतली तर तोंडी करूया विसाला पाचने गुणलं तर उत्तर किती येणार आहे विसापाचे शंभर इथं किती येणार आहे शंभर येणार आहे आणि शंभरमधला बघा विसा पाचे शंभर ठीक आहे इथे शंभर आलं आणि त्यांनी काय सांगितलं आहे त्याच संख्येची निंपट म्हणजे विसाची निंपट किती दहा त्याच्यातून जर दहा वाजा केल्या तर उत्तर एकशे पस्तीस येतं का नाही पुढे बघा चाळीस चाळीसला पाच निघून किती आलं दोनशे आलं मग चाळीसची निंपट किती वीस मग दोनशेमधून जर वीस वाजा केलं तर उत्तर एकशे ऐंशी येतं त्याच्यामुळे हे पण ऑप्शन बरोबर नाही आहे हा तर ऑप्शन आपण पाहणार नाहीत तीस आता इथे तीस जर संख्या घेतली आणि त्याला पाचने जर गुणला आपण तर तिसा पाचे एकशे पन्नास येतात ह्यालाच आपण पन एकशे पन्नास करूया तिसापाचे एकशे पन्नास येतात आणि तिसाची निंपट किती म्हणजे इथं तीस ना तिसाची निंपट पंधरा आहे सो ह्याच्यातून जर पंधरा आपण जर वजा केलं तर उत्तर एकशे पस्तीस येतं म्हणजेच ऑप्शन नंबर फोर इज द राईट आंसर हे तर एक लक्षात घ्या पुन्हा इथं जी संख्या घेणार आहोत आपण इथंच ती पण संख्या घेणार होतो म्हणजे ज्या संख्येने गुणायचं आहे त्याच संख्येचा हाप करायचा होता त्याच्यातून वजाबाकी करून एकशे पस्तीस येणं भाग होतं त्याच्यामुळे सात त्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर आता जो चौथा आहे आठवा आहे तो पहा इथं मूल्य ही संकल्पना आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्याच्यामुळं आपण डायरेक्ट इथं सोडवणार आहोत मूल्य हे डायरेक्ट धन असतं त्याच्यामुळं हा जो चाळीस आहे तो बाहेर येऊन चाळीस धन चाळीस होणार आहे अधिक हा जो बारा आहे तो ह्या केवल मूल्याच्या बाहेर येऊन धन होणार आहे अधिक आठ छेद हे तीस सुधारून आहेत केवल मूल्याच्या बाहेर आल्यावर ते धन होणार आहेत आणि हे एवढं सोप्पं आहे सोडवायचं आहे चाळीस आणि बारा यांची बेरीज करायची ती होती बावन्न अधिक आठ ती होती साठ भागिले तीस साठ भागिले तीस जर आपण केलं तर तीन एक तीन तीन दुने सहा किंवा तीस दुने साठ म्हणजे दोन उत्तर येतं सो आठवेचं उत्तर ऑप्शन नंबर थ्रीमध्ये दोन आहे सो ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आन्सर नव्वा बघा एका संख्येतून दहा वजा करून येणारी वजा बाकी दहा वेळा घेऊन बेरीज केली असता दहा वेळा घेऊन म्हणजे गुणिले दहा हे लक्षात ठेवा तर ती किती येते दोनशे वीस येते तर ती संख्या खालीलपैकी कोणती आता हे व्यवस्थित फक्त मांडता आलं पाहिजे आपल्याला एका संख्येतून दहा वजा करून एक संख्या आपण समजा इथं चौकन मांडूया त्यातून दहा वजा करून येणारी वजाबाकी आता वजाबाकी ही चौक वजाबाकी आहे मी काहीतरी इथं चौकन येईल असं समजूया येणारी वजाबाकी दहा वेळा घेऊन बेरीज केली असता म्हणजे गुणिले ह्याला दहाने गुणलं असता तो उत्तर किती येतं दोनशे वीस आता कॉमन सेन्स आहे कोणत्या संख्येला दहाने गुणल्यावर दोनशे वीस येईल तर ते काय येईल बावीस ओके बावीस गुणिले दहा दोनशे वीस ओके आता परत पुढं जायचं आहे कोणत्या संख्येतून दहा वजा केल्यानंतर बावीस येणार आहे तरी ती संख्या कोणती असेल बत्तीस बघा बत्तीस वजा दहा बावीस आले तिची दहा वेळा बेरीज म्हणजेच गुणिले दहा जर केलं तर दोनशे वीस हे सगळा सेटअप आपला व्यवस्थित जुळलेला आहे म्हणजे उत्तर काय आहे बत्तीस सो बत्तीस कुठे आहे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे सो नव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आता दहावा जो आहे तो पुन्हा केवल मूल्यावरती आहे आणि केवल मूल्य ही संकल्पना मी तुम्हाला आधीच व्हिडिओ क्रमांक एकमध्ये व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून सांगितलेले आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा किंवा ह्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये आता सवीचे सर्व व्हिडिओ क्रमाने दिलेले आहेत तिथं जाऊन तो, तो तुम्ही पाहू शकता आता केवल मूल्य हे वजा पाच आहे बाहेर आल्यानंतर काय होईल त्याचं धन होईल अधिक पाच होईल आणि हे जे केवल मूल्याच्या आतमध्ये वजा पा पाच आहे हे पाच फक्त पाचच होणार आहे आणि हे जे चिन्ह आहे हे केवळ मूल्याच्या बाहेर आहे त्याच्यामुळं हे चिन्ह तसंच्या तसंच राहणार आहे पुन्हा लक्षात घ्या केवळ मूल्याच्या आतमधलं चिन्ह वजा असेल तरच ते बाहेर आल्यानंतर धन होतं बाहेरच्या चिन्हात कुठलाही बदल होत नाही आता पाच छेद वजा पाच आलेला आहे आणि आपला जो नियम आहे तो आपण छेदाला वजा ठेवत नाही तर तो काय करतो अंशाला देऊन टाकतो म्हणजे अशा पद्धतीने हा सेटअप झालेला आहे आणि ह्याचा फक्त भागाकार करायचा आहे आणि पाचाने पाचाला भागा जे उत्तर येईल त्याला हे चिन्ह द्या आणि त्याचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहता की नाही हेही मला कळेल आणि मला एक तुम्ही जर व्हिडिओ पाहून तुम्ही जर कमेंट करत असलात तर आम्हाला पण थोडंसं सा प्रोत्साहन मिळेल कमेंट करताना स्वतःचं नाव लिहायला विसरू नका ठीक आहे आशा करतो की हा जो व्यवसाय आहे आणि त्यातील संकल्पना आहे तुम्हाला छानपैकी कळालेल्या असतील चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद